नमस्कार मित्रांनो कोविशिल्ड वॅक्सिन जी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात दिल्या जात आहे तर यामध्ये बूस्टर डोस घेण्याचा जो टाईम पिरियड आहे दोन व्हॅक्सिनमधला जो गॅप आहे तो वाढवण्यात आलेला आहे म्हणजे पहिला डोस दिल्यानंतर दुसरा डोस किती दिवसांनी द्यायचा याचा टाईम पिरियड वाढवण्यात आलेला आहे तर हा टाईम पिरियड किती करण्यात आलेला आहे आणि या अगोदर ज्या लोकांनी ही जी कोविशिल्ड वॅक्सिन घेतलेली आहे पुणे येथे बनलेली तर ती चार आठवडे सहा आठवडे किंवा आठ आठवड्यानंतर घेतलेली आहे तर या लोकांवरती या डिसिजनचा काही फरक पडेल का यासंबंधीसुद्धा आपण चर्चा करू आपले स्वागत आहे डॉक्टर पी एम चॅनलवर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेवटपर्यंत माझ्यासोबत थांबा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळू शकेल तर पुणे येथे बनणारी जी कोविशिल्ड वॅक्सिन आहे ही ऑक्सफोर्ड ॲस्ट्राजेनिकाची वॅक्सिन आहे इंग्लंड येथे बनलेली आणि सिरम इन्स्टिट्यूटने याचा फॉर्म्युला घेऊन ही वॅक्सिन पुणे येथे मोठ्या प्रमाणात हे बनवत आहे जवळजवळ प्रत्येक महिन्याला हे सात करोड डोस या व्हॅक्सिनचे बनवत आहेत आणि येत्या काही दिवसांमध्ये हे जवळजवळ दहा करोड डोस एका महिन्याला बनवणार आहेत आता भारतामध्ये ज्या वॅक्सिन दिल्या जात आहे मोठ्या प्रमाणामध्ये त्यामध्ये नव्वद टक्के जी वैक्सीन आहे ही कोविशिल्डची वॅक्सिन आहे आणि दहा टक्के जी आहे ती भारत बायोटेक हैदराबाद इथे बनलेली कोवॅक्सिन आहे तर जो कोविशिल्डची वॅक्सिन आहे त्याच्या शेड्यूलमध्ये फरक करण्यात आलेला आहे म्हणजे कोविशिल्डचा पहिला डोस मिळाल्यानंतर आता दुसरा डोस घेण्यासाठी जो मधला टाईम पिरियड आहे गॅप आहे तो जवळजवळ बारा ते चौद सोळा आठवडे केलेला आला आहे म्हणजे दुसरा डोस घेण्यासाठी जवळजवळ तीन ते चार महिन्यांच्यामध्ये हा डोस घ्यायचा आहे तर मित्रांनो हा जो टाईम पिरियड आहे दोन व्हॅक्सिनमधला बूस्टर डोसमधला का वाढवण्यात आलेला आहे तर याचे कारण सायंटिफिक कारण आहे म्हणजे यामध्ये ज्या स्टडी करण्यात आलेल्या आहे यामध्ये बघण्यात आलेलं आहे की कोविशिल्ड वॅक्सिनचा म्हणजे जी पुणे येथे वॅक्सिन बनत आहे सिरम इन्स्टिट्यूट इंडिया तिला बनवत आहे ही इंग्लंडची ऑक्सफोर्ड ॲस्ट्राजेनेका वॅक्सिन आहे तर युरोपियन कंट्रीजमध्ये या संबंधी ज्या स्टडीज झालेल्या आहे त्यानुसार जर दुसरा डोस हा बारा आठवड्यानंतर घेतला तर वॅक्सिनची इफिकसी वाढते जवळजवळ ही ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त राहते आणि या ज्या दोन वॅक्सिन आहेत फर्स्ट डोस आणि सेकंड डोस यामधला गॅप जर चार हप्ते सहा हप्ते किंवा आठ हप्ते असेल म्हणजे कमी असेल तर हिची इफिकसी कमी राहते ही जवळजवळ साठ टक्क्यांपर्यंत येते त्यामुळे व्हॅक्सिनची इफिकसी वाढवण्यासाठी हा टाईम पिरियड वाढवण्यात आलेला आहे यामागे दुसरे कारणसुद्धा एक आहे आणि हे कारण म्हणजे सध्या भारतामध्ये व्हॅक्सिनचा तुटवडा आहे मोठ्या प्रमाणात लोकांना वॅक्सिनची आता आवश्यकता भासत आहेत लोक पुढे येत आहेत वॅक्सिन घेण्यासाठी आणि तेवढ्या वॅक्सिन्स उपलब्ध नाही आहे तर हा वॅक्सिनचा तुटडासुद्धा सुद्धा या निर्णयामुळे कमी होईल आणि जास्तीत जास्त लोकसंख्येला एक डोस देऊन इम्युनाईज करण्यात येईल कारण एक डोस दिल्यानंतरसुद्धा काही प्रमाणात इम्युनिटी येते ते सुद्धा सिरियस आजारापासून वाचवते आपल्याला परंतु जर दोन डोस घेतले तर ही इम्युनिटी जी असते ही फुल इम्युनिटी असते आणि सिरियस इन्फेक्शन होण्याचं किंवा आय सी यूमध्ये ॲडमिट होण्याचं प्रमाण फार कमी होते त्यामुळे तुम्हाला जी वॅक्सिन उपलब्ध होईल ती लवकरात लवकर तुम्ही घ्या आणि हा जो टाइम पिरियड आहे बारा ते सोळा आठवडे हा वाढवण्यात आलेला आहे फक्त कोविशिल्ड व्हॅक्सिन संदर्भात आणि जी भारताची स्वदेशी वॅक्सिन आहे कोवॅक्सिन हैदराबाद को इथे बनणारी हिचा टाईम पिरियड तोच ठेवण्यात आलेला आहे याचा टाईम पिरियड हा चार ते सहा आठवडे आहे तर मित्रांनो यामध्ये बिलकुल कन्फ्यूज होऊ नका की जी पुण्याची वॅक्सिन आहे कोविशिल्ड ज्यांनी घेतली असेल त्यांना आता बारा आठवड्यानंतर दुसरा डोस घेण्यासाठी जायचे आहे आणि ज्यांनी स्वदेशी वॅक्सिन घेतलेली आहे भारत बायोटेक हैदराबाद येथे बनलेली कोवॅक्सिन त्यांना नेहमीप्रमाणेच आपला डोस घ्यायचा आहे दुसरा डोस साहा चार ते सहा आठवड्यांच्या मध्ये आता मित्रांनो काही लोक विचारतील की आम्ही अगोदर कोविशिल्ड वॅक्सिनचा जो दुसरा डोस आहे चार आठवड्यानंतर घेतलेला आहे सहा आठवड्यानंतर घेतलेला आहे तर आम्हाला या निर्णयामुळे काही फरक पडेल का तर मित्रांनो तुम्ही जे डोस घेतलेले आहे याचा अर्थ तुम्ही फुल्ली वॅक्सिनेटेड झालेले आहात तुमच्यामध्ये इम्युनिटी आलेली आहे तिची इफिकसी थोडीशी कमी असेल म्हणजे ऐंशी टक्के असेल तरी साठ ते सत्तर टक्के असेल परंतु त्यामधून घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे कारण सिरियस कोविड आजार होण्याचे किंवा आय सी यूमध्ये भरती होण्याचे प्रमाण फार कमी राहील त्यामुळे बिलकुल चिंता करण्याचे कारण नाही आहे आणि ज्या लोकांनी आता दुसरा डोस त्यांचा पेंडिंग आहे त्यांनी बारा आठवड्यानंतर कोविशिल्डचा दुसरा डोस घ्यायचा आहे आणि एक गोष्ट मी इथे पुन्हा सांगू इच्छितो की ज्या लोकांची वॅक्सिनेशन कंप्लीट झालेली आहे त्या लोकांनी ज्या गाईडलाईन्स आहेत कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियर आहे हे टाळायचे नाही आहे मास्क वापरायचा आहे सोशल डिस्टन्सिंग ठेवायचे आहे आपले हात वारंवार धुवायचे आहेत गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळायचे आहे कारण काही लोक काय का करत आहेत की आता आम्ही वॅक्सिन घेतली तर आम्हाला काहीच होणार नाही तर असे नाही आहे वॅक्सिन घेतल्यानंतरसुद्धा आजार होऊ शकतो तुम्हाला माईल्ड इन्फेक्शन होऊ शकते आणि तुमच्याद्वारे घरात जे लहान मुलं आहेत किंवा ज्या व्यक्तींना वैक्सीन नाही मिळालेली आहे त्यांना हा आजार होऊ शकतो यानंतर व्हॅक्सिन मिळाल्यानंतर जे मृत्यूचं प्रमाण आहे ते कमी आहे पण बिलकुल नाहीच आहे असं नाही आहे त्यामुळे तुम्हाला कोरोना अप्रोपिएट बिहेवियर बिलकुल ठेवायचे आहे मास्कचा वापर करायचा आहे आणि सर्व गाईडलाईनचे पालन करायचे आहे मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद